कृषी विभागातर्फे गाव पातळीवर लवकरच शेतकरी भवनाची होणार उभारणी, कृषी मंत्र्यांची माहिती। सेंद्रीय शेतीकडे वळून शेतकऱ्यांनी प्रदूषणमुक्त आणि रसायनमुक्त शेती करावी असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन। आणि सोलापुरात पहिली पेरू आणि शेवगा परिषद संपन्न। नमस्कार, मी निलिमा, कृषी वार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहाय्यकांकरिता बैठकीची व्यवस्था केल्यानंतर लवकरच गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षणाकरिता शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे। सुमारे एक एकर जागेवर हे भवन उभारण्यात येणार असून याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीला तब्बल 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिली। सध्या शेतीशाळा तसंच गाव पातळीवरील विविध प्रशिक्षण घेण्याकरिता जागाच उपलब्ध होत नाही, ही अडचण शेतकरी भवनाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं। गावस्तरावरच्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ तसंच केव्हीकेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक प्लॉट नजरेखालून घालणं अनेकदा शक्य होत नाही, त्यांच्यासाठी गावातच ही सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। शेतकरी भवनाला कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठ तज्ज्ञ, केव्हीके विषय तज्ज्ञ यांच्या भेटी सातत्यानं होत राहतील, यामुळे गाव पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी देखील हा प्रकल्प सहाय्यभूत ठरेल अशी माहिती कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिली। कीटकनाशकं आणि खतांच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण झाली आहे, यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळून प्रदूषणमुक्त आणि रसायनमुक्त शेती करावी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। नागपूरमध्ये डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत नुकतंच सेंद्रिय शेतीचं महत्व विशद करणाऱ्या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। कमी उत्पादन खर्चात सेंद्रिय शेती करून त्याचं महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं। कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते, तर शेतकऱ्यांसाठी गट शेतीचं महत्व त्यांनी यावेळेस विशद केलं। मान्यवरांच्या हस्ते ऑर्गॅनिक हॉर्टिकल्चर या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिकं असली तरी त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता भविष्यात या पिकांना मोठी मागणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले पीक मिळवून देणारी पर्यायी पीक म्हणून या पिकांचा विचार करता येईल, माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर यांनी सांगितलं। अखिल महाराष्ट्र पेरू आणि शेवगा उत्पादक आणि संशोधन महासंघाच्या वतीनं सोलापुरात पेरू आणि शेवगाची पहिली परिषद नुकतीच पार पडली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाठारकर बोलत होते। सोलापूरप्रमाणेच अन्य दुष्काळी भागातही पेरू आणि शेवगा पीक फायदेशीर ठरतील असं सांगत शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या पुढे येण्यापेक्षा सामूहिक पद्धतीनं गट शेतीकडे वळलं पाहिजे तर या पिकांना राजाश्रय मिळेल असं प्रतिपादन पांडुरंग वाठारकर यांनी केलं। या परिषदेत विविध तज्ज्ञांनी पेरू आणि शेवगा या पिकाच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं। जमिनीतील मूलद्रव्य कमी अधिक होऊन उत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे माती परीक्षण करूनच पिकांची लागवड केल्यानं केंद्र सरकारची मृदा आरोग्य पत्रिका ही योजना परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार येथील जमिनीमध्ये नत्र आणि स्फुरदचं प्रमाण कमी आहे, पालाश एक भरपूर प्रमाणात आहे, तर त्यासाठी याच्यामध्ये शिफारस पोटॅश कमी वापरण्याचे व सेंद्रिय खताचं जास्त वापर व नत्र व स्फुरदचं डीएपी सारखं खत वापर करायचं आम्ही शिफारस करत आहोत। आमच्या जमिनीची माती नेऊन कृषी विभागानं आम्हाला माती तपासणी करून दिली आणि माती तपासणी करून दिल्याच्या नंतर आमच्या असं निदर्शनाला आलं की आमच्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण हे भरपूर आहे, तर हे आरोग्य पत्रिका मिळाल्यापासून आम्ही काय केलं, एक तर जमिनीला लागते तेवढंच खत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हे जे कंपोस्ट खत आहे आणि या कंपोस्ट खतावर शेणखतावर भरपूर भर दिला, तर ह्या शेणखत
आणि कंपोस्ट खतामुळे जमीन नरम राहून भुसभुशीत राहून पांढऱ्या मुळाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्या अद्रक आणि हळद ह्या पिकाला जे काही लागणारे शेंगा आहेत तर ह्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन हळदी आणि अद्रकीमध्ये माझं ह्या कंपोस्ट खत आणि शेणखतामुळे भरपूर मला आतापर्यंत उत्पादन मिळालेले. मंगळूर शिवारात सेंद्रिय खत शेण खत आणि गांडूळ खताचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आता शेतकरी प्रयत्नशील आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी भागात संत्रा लागवड क्षेत्र सगळ्यात जास्त आहे तर नागपुरी संत्रा वाणाची लागवड असलेल्या या भागात गेल्या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा पाण्याटंचाईचा सामना करावा लागला. तसंच तापमान वाढीमुळे काही जागा करपल्या तर काही बागा अद्यापही रेड झोनमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी जिल्ह्यामध्ये संत्रा बागांचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली. तब्बल 6 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्याचे निर्देश डॉ अनिल बोंडे यांनी फलोत्पादन विभागाला दिल्यानंतर हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. चवळी शेंग किमान दर 1500, कमाल दर 2500, गवार 2000-4000, घेवडा 3000-5000, काकडी 600-1000, गाजर 1400-3000, बीट 1000-1600, चिकू 1000-3000, पपई 700-3000 आणि अननस 1000-3000. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. आता पाहूयात हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. येत्या 2 दिवसात विदर्भासह कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होईल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता पाहूयात हवामानाचा अंदाज, हवामानात कमाल आणि किमान दर. मुंबई कमाल तापमान 27, किमान 25. पुणे 27-22, नागपूर 30-25, औरंगाबाद 30-20, सोलापूर 34-23 आणि नाशिक कमाल 27, किमान 22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imd.mumbaigov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.